कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असून धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दिवसभर पावसाची उघड झाप सुरूच राहिली. चांदोली धरणात 27.35 टीएमसी पाणी साठा झाला असून धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्याने वारणा काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. औदुंबरच्या दत्त मंदिरातही पाणी शिरलं असून सांगलीच्या ऐरवीन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 28 फुटांवर पोहोचली. दरम्यान अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेकचा विसर्ग कायम आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच राहिलाय. चांदोली धरण क्षेत्रात 24 तासात 148 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 27.35 टीएमसी पाणी साठा झालाय. धरण 82% भरल्याने धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदी काठावर पूरस्थिती निर्माण झाली. याशिवाय धरणातून पाणी सोडलं जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोयना धरण क्षेत्रात 176 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 62 टीएमसी पाणी साठा झालाय. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होते. पलूस तालुक्यातील औदुंबर येथील दत्त मंदिरात सोमवारी सकाळी पाणी शिरले त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलंय. याशिवाय वारणा आणि कृष्णा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली कायम आहेत. पावसाचा जोर वाढल्यामुळे संध्याकाळी कृष्णा नदीवरील सांगलीच्या ऐरवीन पुलाची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली. शिराळा तालुक्यातही अतिवृष्टी झाली आहे. वाळवा तालुक्यातील अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.